नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता या लेक्चरला आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन, ठीक आहे, ह्याचे जे टाईप आहेत, एकूण तीन टाईप आहेत, हे तिन्ही पण टाईप आपल्याला बघायचे आहेत. आणि प्रिन्सिपल सोल्युशनवरील एक एक्झाम्पल फिक्समध्ये MHT CET असतंच, लक्षात घ्या. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर टॉपिक बघितलात तर कमीत कमी चार तरी एक्झाम्पल असतातच, आणि त्यापैकी एक एक्झाम्पल हे प्रिन्सिपल सोल्युशनवरती असणार आहे. तर मग प्रिन्सिपल सोल्युशनचे जेवढे पण टाईप आहेत तेवढे सगळे टाईप आपल्याला इथे कवर करायचे आहेत. बघा, आता त्यातला पहिला टाईप कोणता आहे. जर तुम्हाला कॉस एक्स, साईन एक्स, टॅन एक्स किंवा कुठलाही ट्रिग्नॉमेट्रीचा रेशो देऊ द्यात आणि त्याची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर त्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन फाईंड करताना मेथड वेगळे, इथं दिलेली व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर त्यासाठी मेथड वेगळे, आणि जे तुम्हाला कॉस एक्स किंवा साईन एक्स दिसतं आहे त्या ठिकाणी जर इन्वर्स फंक्शन दिलं असेल तर त्यासाठी मेथड वेगळे. मग असे एकूण मिळून आपण तीन टाईप केले त्याचे. मग वन बाय वन एक एक टाईप आपण कवर करूयात. त्यातला हा पहिला टाईप आहे ज्याच्यामध्ये कॉस एक्स असेल किंवा साईन एक्स असेल या सगळ्या व्हॅल्यू जर बघितलं तुम्ही तर त्या सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत. मग आता यामध्ये काय बघा, तुम्हाला एकतर पहिली गोष्ट बेसिक हे माहीत असणं गरजेचे की कुठल्या क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह असतं, ठीक आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन आणि त्याचा रेसिप्रोकल, इथं टॅन आणि टॅनचा रेसिप्रोकल, इथं कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे, ठीक आहे. आता इथं लक्ष द्यायचं, कॉस एक्स बरोबर काय दिलं आहे त्यांनी, 1/2 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता इथं आपण सोडवत असताना कसं करणार प्रिन्सिपल सोल्युशन, की कॉस एक्स इक्वल टू 1/2 असेल तर 1/2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर ती आहे 60 डिग्री, बरोबर. म्हणजे आपण इथे काय करणार आहे, कॉस ऑफ π/3 लिहिणार आहे. म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल ना इथला पुढचा नंबर तर एक्सची इथली व्हॅल्यू ॲज इट इज अँगल घ्यायचा, π/3 असेल तर π/3 घ्यायचा, ठीक आहे. ही झाली पहिली व्हॅल्यू किंवा पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन झालं. और आता जर दुसरी व्हॅल्यू जर तुम्हाला एक्सची फाईंड करायची असेल तर पहिली गोष्ट कॉस हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे ते बघायचं. मग कॉस कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, तर फोर्थमध्ये. मग जर कॉस फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असेल तर आपण काय करणार आहे, तर 2π - x करणार आहे, म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळणार आहे तिथली. म्हणजे थोडक्यात इथे काय करणार बघा, 2π - x, एक्सची व्हॅल्यू किती आता π/3 आहे, म्हणजे ही जर व्हॅल्यू आपण मायनस केली तर नवीन एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते बघा, तर इथं 3×2=6, 6π - π, 5π/3 मिळणार आहे. म्हणजे या पद्धतीनं दोन व्हॅल्यू आहेत की जिथं काय सांगा प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपण काय करू शकतो, फाईंड करू शकतो. आता याप्रमाणे इथं पण बघा, sin x = √3/2 आहे. मग आता मला सांगा, सेम याच पद्धतीनं आपण काय करणार आहे, तर sin x = √3/2 ही साईनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर π/3 आहे. म्हणजे साईन ऑफ काय येणार आहे, π/3 येणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथं काय आली, π/3 आली. और आता दुसरी एक्सची व्हॅल्यू काय येणार सांगा, तर साईन हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंडमध्ये. आणि सेकंडमध्ये पॉझिटिव्ह असेल तर लक्षात ठेवायचं, ही जी काय π/3 व्हॅल्यू आहे ती πमधून मायनस करावी लागेल तुम्हाला, क्लिअर आहे. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर पाय मायनस करायचं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग आता इथं कसं येणार बघा, x = 2π/3 येणार आहे. ह्या दोन व्हॅल्यू झाल्या, ठीक आहे. याचप्रमाणे जर तुम्ही आता हा जर प्रश्न बघितला, tan x = 1, म्हणजे बघा 1 ही टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, 45 डिग्री आहे. म्हणजे याचा अर्थ काय येणार आहे बघा, की tan x = tan π/4 येणार आहे. म्हणजे x = π/4. आता x = π/4 आलं तर ऑर x = आता टॅन हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, तर हा थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं जाणार तुम्ही, तर π + θ केलं पाहिजे ना तुम्हाला, π+ म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये जाणार आहे. आता थीटा म्हणजे थोडक्यात एक्स असणार इथं, आणि इथं एक्सची व्हॅल्यू काय राहणार आहे, π/4 राहणार आहे. म्हणजे इथं काय होणार बघा, π + π/4, म्हणजे x = काय येणार बघा, 4×1=4, 4+1=5, 5π/4 येणार आहे. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू ज्या आल्या त्या कशा झाल्या सांगा, तर tan x = 1च्या प्रिन्सिपल सोल्युशनच्या व्हॅल्यू आल्या. याचा अर्थ असा, एक लक्षात घ्यायचं, टॅन एक्स असू द्यात, साईन एक्स असू द्यात, कोसेक एक्स असू द्यात, पुढं जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर एकतर पहिली गोष्ट ती कुठल्या अँगलची व्हॅल्यू आहे हे बघायचं, आणि जो रेशो असेल तो रेशो त्या क्वाड्रंटमध्ये कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे त्या क्वाड्रंटप्रमाणे काय करायचं आपल्याला, एकतर तो एक्सची व्हॅल्यू ॲड करायची किंवा सबस्ट्रॅक्ट करायची, जसं असेल तसं. मग आता हे तिन्ही पण एक्झाम्पल तुमच्या लक्षात आले असतील पूर्णपणे. म्हणजे हा आपला टाईप 1 झाला, जे आपण तीन टाईपमध्ये प्रिन्सिपल सोल्युशनला स्प्लिट केलेलं आहे त्यापैकी एक टाईप झाला. आता दुसरा टाईप जो असणार आहे तो कोणता असणार आहे, तर जर सपोज ह्याच व्हॅल्यू आपण घेतल्या, पण ह्या व्हॅल्यू त्यांनी देत असताना जर इथं निगेटिव्ह दिला असेल किंवा इथं निगेटिव्ह दिला असेल किंवा इथं -1 दिला असेल, तर त्यामध्ये काय बदल होतो ते आता आपल्याला बघायचं आहे. आता लक्ष द्या बघा,
नेक्स्ट आपला टाइप कोणता आहे, तर साइन एक्स इक्वल टू माइनस वन बाय टू आहे, किंवा रूट टू कॉस एक्स प्लस वन इक्वल टू झिरो आहे, हे पण निगेटिव्हमध्ये जाणार आहे, किंवा इथं जरी बघितलं टॅन एक्स बरोबर मायनस वन आहे. म्हणजे जसं की पहिला आपला टाईप झाला त्याच्यामध्ये काय, तर सगळ्या व्हॅल्यू कशा होत्या, पॉझिटिव्ह होत्या. आणि दुसऱ्या टाईपमध्ये काय, तर सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत, निगेटिव्ह आहेत. मग यावेळेस मेथड काय राहते बघा, मेथड ही राहते, जर साईन एक्स बरोबर मायनस वन बाय टू असेल तर बघा, साईन आता इथं ऑल रेशो पॉझिटिव्ह आहेत, इथं साईन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह आहे, इथं टॅन आणि टॅनचा रेसिप्रोकल, आणि इथं कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्हच्या वेळेस काय करायचं माहिती आहे का, की साईन एक्स इक्वल टू इथं काय करणार आहे आपण, तर मायनस साईन आणि वन बाय टू म्हणजे किती आहे, पाय बाय सिक्स असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय केलं, तर अँगल निगेटिव्ह असेल साईनचा तर आपण मायनस साईन कुठे घेतो, बाहेर घेतो, बरोबर आहे, ठीक आहे, ओके. आता यानंतर पुढे काय बघा, जर आपण इथं निगेटिव्ह असल्यामुळे जर डायरेक्ट आपण एक्सची व्हॅल्यू जर काय म्हटली पाय बाय सिक्स, तर ती चुकीची असते, लक्षात घ्या. इथं काय असणार आहे, तर इथं निगेटिव्ह असल्यामुळे काय करावं लागतं, तर साईन हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे ते क्वाड्रंट आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. मग आता साईन हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे, तर एकतर तो थर्डमध्ये निगेटिव्ह आहे आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह आहे. म्हणजे एक्सच्या ज्या दोन व्हॅल्यू येणार आहेत त्या कशा येणार आहेत बघा, तर थर्डमध्ये जर तुम्हाला जायचं असेल थर्ड क्वाड्रंटमध्ये, तर काय करावं लागेल, पाय प्लस एक्स करावं लागेल, बरोबर आहे. आणि जर फोर्थमध्ये यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, टू पाय मायनस एक्स घ्यावं लागेल. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करत असताना कसं करणार इथं, तर इथं असं करायचं बघा, पाय प्लस एक्स, एक्स किती आहे, पाय बाय सिक्स, ऑर एक्स इक्वल टू इथं काय येणार आहे, टू पाय मायनस एक्स, म्हणजेच टू पाय मायनस पाय बाय सिक्स. आणि याच्यापासून ज्या पण व्हॅल्यू तुम्हाला मिळतील एक्सच्या, तेच तुमचं काय असणार आहे, प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. म्हणजे निगेटिव्हसाठी काय लक्षात ठेवायचं, जो रेशो तुम्हाला दिला आहे तो निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते क्वाड्रंट आपल्याला घ्यायचे आहेत. आणि पॉझिटिव्हसाठी ह्याच्या उलट आहे, की ज्या क्वाड्रंटमध्ये तो रेशो पॉझिटिव्ह आहे ते क्वाड्रंट आपण घेणार आहे. मग त्यामध्ये बघा, फर्स्ट क्वाड्रंट जो असतो तो सगळेच रेशो पॉझिटिव्ह राहतात. म्हणून आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये किंवा मागच्या टाईपमध्ये पहिली जी एक्सची व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज घेतली आहे, पण इथं एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज घेता येते का, नाही, कारण ते निगेटिव्ह येते, लक्षात घ्या, हे निगेटिव्ह साईन येते, ठीक आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी काय होणार बघा, की कॉस एक्स बरोबर मायनस वन बाय रूट टू, बरोबर आहे, प्लस वनचं काय होणार आहे, मायनस वन इंटू रूट टूचं आपण रूट टू येणार आहे, बरोबर आहे. याचाच अर्थ काय झाला सांगा, कॉस एक्स बरोबर मायनस कॉस पाय बाय फोर, बरोबर. आता कॉस कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे, एकतर सेकंड आणि काय सांगा थर्डमध्ये. म्हणजे इथं काय होणार आहे, तर प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करत असताना एक्स इक्वल टू काय करणार सांगा, पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट जाणार आहे. मग पाय मायनस काय येणार सांगा, इथं पाय बाय फोर, ऑर एक्स बरोबर काय येणार सांगा, पाय प्लस, पाय प्लस म्हणजे काय सांगा, थर्ड क्वाड्रंट, आणि काय येणार आहे सांगा, पाय बाय फोर. हे लक्षात आलं आहे पूर्णपणे. मग याच्या पुढे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर मिळेल ते तुमच्या काय असणार सांगा, प्रिन्सिपल व्हॅल्यूज असणार आहेत, ठीक आहे. म्हणजे हे एक लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर आता टॅन एक्स बरोबर मायनस वन आहे, म्हणजे थोडक्यात काय बघा, की टॅन एक्स इक्वल टू मायनस टॅन पाय बाय फोर, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की इथं काय येणार आहे, मायनस आहे ना, म्हणजे टॅन कोणत्या क्वाड्रंटमध्ये मायनस आहे, तर टॅन हा मायनस कुठल्यामध्ये असणार आहे बघा, फोर्थमध्ये आणि सेकंडमध्ये असणार आहे, बरोबर का. मग आता फोर्थमध्ये जायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, टू पाय मायनस एक्स, आणि सेकंडमध्ये जायचं असेल तर पाय मायनस एक्स करावं लागतं, बरोबर. म्हणजे इथं आपण एक्सच्या व्हॅल्यू किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू फाईंड करत असताना एक्स इक्वल टू काय करणार सांगा, पाय मायनस पाय बाय फोर करणार आहे, ऑर एक्स बरोबर काय करणार सांगा, टू पाय मायनस पाय बाय फोर. पाय मायनस म्हणजे सेकंड आणि टू पाय मायनस म्हणजे फोर्थ. आणि याच्यापासून कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर येईल ते आपलं काय असणार सांगा, प्रिन्सिपल सोल्युशन असणार. म्हणजे हा जो दुसरा टाईप आहे की ज्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आले तर काय करायचं, ते इथं तुमचं क्लिअर झालं असेल, ठीक आहे. मग आता याप्रमाणे जसं की आता टॅन एक्स किंवा सेक एक्स पॉझिटिव्ह असताना काय करायचं हे लक्षात आलं, निगेटिव्ह असताना काय करायचं हे लक्षात आलं. आता जर ह्या टॅन एक्स किंवा सेक एक्सच्या जागेवरती जर टॅन इनव्हर्स एक्स दिला असेल किंवा सेक इनव्हर्स एक्स दिला असेल तर नक्की काय करायचं ते आता बघूयात आपण. आता टाइप थ्री बघा, टाइप थ्री काय दिलं आहे त्यांनी, टाइप थ्रीमध्ये इनव्हर्स फंक्शनचे एक्झाम्पल आहेत. आता ही इनव्हर्स फंक्शनच्या एक्झाम्पलमध्ये एक लक्षात घ्यायचं, जसं की विदाऊट इनव्हर्स फंक्शन म्हणजे साईन एक्स कॉस एक्स असताना त्यामध्ये पण दोन टाईप होते, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तसं यामध्ये पण दोन टाईप आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. म्हणजे जर सपोज निगेटिव्ह आलं तर याच्यामध्ये काय होतं बघा, साईन इनव्हर्स मायनस एक्स असेल, म्हणजे एक्स म्हणजे लक्षात आलं तुमच्या, जी व्हॅल्यू दिली आहे त्यांनी ती व्हॅल्यू कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ती जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर जो काय तुमचा अँगल असेल तो अँगल कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. इनव्हर्स फंक्शनमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन्स कधी पण लक्षात ठेवा एकच मिळतं, ठीक आहे.
साइन टू एक्स किंवा कॉस एक्स असं जर असेल तर त्या ठिकाणी दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स मिळत होते, पण इनवर्स फंक्शनमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन किती मिळणार आहे, एकच मिळणार आहे. मग आता यामध्ये काय होणार बघा, साईन इनवर्स मायनस एक्स असेल तर मायनस साईन इनवर्स एक्स, ठीक आहे. म्हणजे जर इथं जे काय दिली व्हॅल्यू, ती व्हॅल्यू कोणत्या अँगलची आहे, तो अँगल तुमचा इथं निगेटिव्ह येणार आहे त्या सोल्युशनसाठी. किंवा इथं टॅन इनवर्स मायनस एक्स असेल तर मायनस टॅन इनवर्स एक्स, कोसेक इनवर्स मायनस एक्स असेल तर मायनस कोसेक इनवर्स एक्स, या तिघांसाठी हा रूल आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं एक खालची तिघ आहेत लक्षात घ्या, की ज्यामध्ये कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर जे काय अँगल आहे लक्षात घ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इथं असं असेल की कॉस इनवर्स ऑफ मायनस वन बाय रूट टू, ठीक आहे, तर मायनस वन बाय रूट टू म्हणजे काय सांगा, 45 डिग्री. मग ती 45 डिग्री किंवा जी पण व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्हाला पायमधून मायनस करावी लागते, कारण ती त्या रेंजमध्ये बसली पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आता इथं बघा, सेक इनवर्स मायनस एक्स असेल तर पाय मायनस सेक इनवर्स एक करणार आहे, कॉट इनवर्स असेल तरी तेच. म्हणजे पायमधून कुठला आपण मायनस करतोय आणि विदाऊट पाय मायनस काय आहेत, तर ह्या तीन तीन रेशो जे आहेत, हे तीन रेशो तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर सपोज हे जे निगेटिव्ह निगेटिव्ह दिसतंय तुम्हाला, त्या ठिकाणी जर निगेटिव्ह दिलं नसेल त्यांनी, तर काय करायचं, तर जो अँगल येईल तो अँगल ॲज इट इज आपलं ॲन्सर राहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं दिलं असेल की साईन इनवर्स ऑफ वन बाय रूट टू, म्हणजे साईन इनवर्स ऑफ वन बाय रूट टू पॉझिटिव्ह दिले, मग पॉझिटिव्ह असेल तर काय राहणार सांगा, तर पाय बाय फोर ॲन्सर राहणार आपलं या पद्धतीनं. म्हणजे यामध्ये एक लक्षात काय ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं, निगेटिव्ह दिला असेल तर निगेटिव्हमधले बदल कुठं होत आहेत, पॉझिटिव्ह दिला असेल तर पॉझिटिव्हचा बदल काय होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. कारण याच गोष्टीमुळं सीईटी एक्झाममध्ये किंवा जे पण एक्झाम्पल तुम्ही सोडवत आहे त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो आहे, ठीक आहे. मग आता यामध्ये काय होतं बघा, पहिलं एक्झाम्पल बघा, टॅन इनवर्स ऑफ मायनस वन. बघा, टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स असताना काय असतंय सांगा, मायनस टॅन इनवर्स एक्स असतंय, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय करणार सांगा, टॅन इनवर्स ऑफ मायनस वन म्हणजे मायनस टॅन इनवर्स वन करणार आहे आपण इथं, आणि मायनस टॅन इनवर्स वन ही कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर पाय बाय फोर. म्हणजे तुमचं जे काय सोल्युशन मिळालं तुम्हाला काय मिळालं, मायनस पाय बाय फोर मिळालं, हे लक्षात आलं. त्यानंतर पुढं कॉस इनवर्स ऑफ मायनस वन बाय टू आहे, पुन्हा तेच काय सांगा, कॉस इनवर्स ऑफ मायनस वन बाय टू असेल तर कॉस आहे लक्षात घ्या, कॉस असेल तर कॉस इनवर्सला व्यवस्थित लक्ष द्यायचं, पाय मायनस कॉस इनवर्स एक्स आहे, हे लक्षात आलं. जर टॅन इनवर्स एक्स असेल, टॅन इनवर्स मायनस एक्स असेल तर मायनस टॅन इनवर्स एक्स करतोय, पण कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर तसं करत नाही आपण. त्यासाठी आपण आपल्याकडे प्रॉपर्टी आहे पाय मायनस कॉस इनवर्स एक्सची, म्हणजे इथं आपण करणार आहे पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ काय येणार सांगा इथं, प्लस वन बाय टू. म्हणजेच इथं असं असणार आहे पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ वन बाय टू, कायची व्हॅल्यू आहे 60 डिग्री, म्हणजे पाय बाय थ्री, म्हणजे इथं काय येणार सांगा, पाय बाय थ्री येणार आहे. आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2π/3 आन्सर येणार, आणि हेच एक सोल्युशन राहणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढं साईन इनवर्स ऑफ 1/2, आता हे पॉझिटिव्ह आहे बघा, हे निगेटिव्ह होतं, हे निगेटिव्ह होतं. आता हे जे एक्झाम्पल घेतलं हे खालच्या तीनमधलं एक एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल घेतलं हे वरच्या तीनमधलं एक एक्झाम्पल आहे, आणि आता असं एक एक्झाम्पल की ज्यामध्ये निगेटिव्ह नसणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह. मग आता या टाईपमध्ये काय करायचं लक्षात घ्या, लक्षात ठेवायचं, साईन इनवर्स ऑफ 1/2 असू द्यात, कॉस इनवर्स ऑफ 1/2 असू द्यात, टॅन इनवर्स ऑफ 1/2 असू द्यात, म्हणजे आता अँगल बदलणार लक्षात घ्या, व्हॅल्यू बदलणार आहेत. पण जर इथली व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर लक्षात ठेवायचं, जो अँगल असेल तेच आपला ॲन्सर राहणार आहे. म्हणजे कसं, तर साईन इनवर्स ऑफ 1/2 कशाची व्हॅल्यू आहे सांगा, 30 डिग्री, म्हणजे पाय बाय सिक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट काय येणार सांगा इथं, पाय बाय सिक्स येणार आहे. हे त्याचं काय असणार आहे, प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर त्याला रूल नाही आहेत, ॲज इट इज जे काय अँगल येईल ते ॲन्सर राहणार आहे आपलं. पण जर निगेटिव्ह असेल, हे निगेटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे, तर त्यावेळेस हे 6 रूल आहेत किंवा 6 प्रॉपर्टीज आहेत. मग या 6 प्रॉपर्टीज लक्षात राहणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग आता याप्रमाणेच अजून तुम्हाला मी होमवर्कला पण एक्झाम्पल देणार आहे, ही मिक्सअप एक्झाम्पल असतील, म्हणजे आता हे जे तीन टाईप होते ह्या तीन टाईपचे मिक्स एक्झाम्पल असतील, त्याचे सोल्युशन्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचे आहेत ॲन्सर्स, ठीक आहे. मग आता बघूयात ते एक्झाम्पल्स. आता होमवर्कचे एक्झाम्पल बघा आहेत, होमवर्कच्या एक्झाम्पलमध्ये टॅन इनवर्स ऑफ मायनस रूट थ्री आहे, कॉस इनवर्स ऑफ मायनस वन बाय टू आहे, रूट थ्री सेक एक्स प्लस टू इक्वल टू झिरो. आता हे प्रत्येक टाईप तुम्हाला आता ओळखता आला पाहिजे, हे लक्षात येतं इनवर्स फंक्शनचं, ठीक आहे. निगेटिव्हचे दोन आहेत, एक पॉझिटिव्हचं आपण देऊयात तुम्हाला, ठीक आहे. सातवं गणित मी ॲड करतो इथं, साईन इनवर्स ऑफ, किंवा आपण असं करूया चला, टॅन इनवर्स ऑफ, टॅन इनवर्स ऑफ 1/√3, ठीक आहे, हे पॉझिटिव्हचं एक घेऊयात. म्हणजे हे 7 एक्झाम्पल आहेत की जे तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून सोडवायचे आहेत. पण जे तीन टाईप घेतले त्या तीन टाईपचे एक्झाम्पल इथं दिलेले आहेत, तुम्हाला टाईप ओळखता आला पाहिजे, व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. ह्याचे जे काय ॲन्सर्स राहतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे जसं प्रिन्सिपल सोल्युशन इथं आता आपण एकाच व्हिडिओमध्ये संपवलं आहे, ठीक आहे. आता हे तिन्ही टाईप मी व्यवस्थित डिटेलमध्ये शिकवलेले आहेत, ठीक आहे. मग त्यांची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे,
म्हणजे ते पण एकदा बघा. त्याचबरोबर अजून काय तर इन्वर्स फंक्शन, इन्वर्स फंक्शन पण घेतलेलं आहे आणि इन्वर्स फंक्शनचा जो टाईप आहे त्या टाईपचे एक्झाम्पल मी आता ते डिटेलमध्ये घेताना घेतलेले, लक्षात घ्या, एकदम हळूहळू एक्सप्लेन केलेले, तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल पूर्णपणे. पण तेच तुम्हाला सीईटीसाठी स्पीडमध्ये सोडवावं लागणार आहे. आणि जे आपण असे म्हणतो एक्झाम्पल की जे लेंदी टाईप एक्झाम्पल राहतात, पण त्या टाईपची पण एक्झाम्पल आपल्याला सीईटीमध्ये विचारली गेलेली आहेत, त्यामुळे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्णपणे. त्याचबरोबर इंटिग्रेशन असेल, डिफरन्सिएशन असेल, ते शॉर्टकट्स आहेत, ठीक आहे, ते पण एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला पूर्णपणे प्लेलिस्ट मिळून जाईल. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.